नमस्कार, मी राजेंद्र साळोखे। बॅकरँकचा दोन्ही खेळाडूंनी फायदा घेतलेलं एक उत्कृष्ट उदाहरण आहे। आता बॅकरँक म्हणजे बॅकरँकवर पूर्वी मी व्हिडिओ केलेले आहेत। पांढऱ्याच्या दृष्टीने पहिला रँक हा रँक म्हणजे बॅकरँक होतो आणि काळ्याच्या दृष्टीने आठवा रँक म्हणजे हा शेवटचा बॅकरँक होतो। आणि ह्या रँकवर जर मेट झाला तर त्याला बॅकरँक मेट असं म्हणतात। तो विविध प्रकारे होऊ शकतो पण जनरली बॅकरँक याला असं समजलं जात आहे की तिन्ही प्यादी राजाच्या डोक्यावर आहेत, दोन्ही राजांच्या डोक्यावर आहेत। आणि मग इथे काही नसताना इथे काहीतरी हत्ती आला, वजीर आला, तर मेटत होतो, राजाला हलायला कुठे जागा नसते। किंवा अनेक केसमध्ये दोनच प्यादे आहेत पण राजा कोपऱ्यात आहे, समजा इथे एच एटला राजा आहे आणि दोनच प्यादे ते तिसरं नाही आहे, तरी पण इथे हत्ती आल्यानंतर तो चेकमेट होतो। तर दोन्ही खेळाडूंनी बॅकरँकचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण आता बघूया मूव्ज कशा झाल्यात त्या। क्वीन टू जी फोर हा खेळला आणि याने या सरळ क्वीनला थ्रेट दिली। बघा सिम्पल आहे, या क्वीनला जर त्याने मारलं क्वीन क्रॉस जी फोर केलं तर रूक क्रॉस ई एट चेक, हा रूक क्रॉस ई एट आणि हा रूक क्रॉस ई एट आणि हा बॅक रँक मेट परफेक्ट अगदी झाला। हां, राजा कुठेही जाऊ शकत नाही, हत्ती शेवटच्या रँकवर येऊन त्याने मात केलेली आहे। तर आपण इथे होतो क्वीन तो खेळला, क्वीन मारायचा याने प्रयत्न केला जातो कारण ही क्वीन इथून निघाली तर या हत्तीचा सपोर्ट जातो आणि मेट होतोय। याने क्वीन टू बी फाय दिले पण ह्या हत्तीवर त्याने कंट्रोल कायम ठेवला ई एटवर, कारण इथून या हत्तीने जर तो त्या ई एटच्या हत्तीला मारलं तर त्याला एक सपोर्ट हा पण पाहिजे त्या हत्तीचा पण पाहिजे, त्यामुळं क्वीन ह्याला या डायगोनलमध्ये ठेवणं भाग आहे। आता याने काय केलं, क्वीन टू सी फोर करून थ्रेट दिली, काहीतरी करून ही क्वीन इथून निघावी। हां, इथून निघाली की मगाशी सांगितल्याप्रमाणे मात होते, याने परत डी सेवनला घेतली। हा क्वीन सी सेवन खेळला, हां सिच्युएशन आता क्रिटिकल त्याने निर्माण केली। इथे आता काय की रूकसुद्धा ते क्वीन घेऊ शकतो पण रूकने घेतली तरी काय होत आहे, मातच होते। बघूया रूक क्रॉस सी सेवन त्याने केलं, हा रूक मारून टाकला, रूक क्रॉस ई एट, क्वीन क्रॉस ई एट आणि रूक क्रॉस ई एट आणि चेकमेट। बॅकरँकमुळे इतकं गडबड होते म्हणून बॅकरँक शक्यतो कधी ठेवू नये, पॅद वर घेतलेलं असावं, काळ्यानी एच सिक्सला किंवा पांढऱ्यानी एच थ्रीला घेतलेलं असावं, तरी ठेवली तरी खूप काळजी घ्यायला पाहिजे। तर आपण इथे होतो, ह्याने परत क्वीन टू बी फायला घेतली आणि ह्याच्या डायगोनलमध्ये ठेवली। आता हा खेळला ए फोर, किंवा त्याला हे पण होती की क्वीन क्रॉस बी सेवन अशी पण चाल होती, पण क्वीन क्रॉस बी सेवन हे डेंजरस चाल दिसते। हां, ते अगदी ब्लंडर होईल कारण परिस्थिती उलटी निर्माण होईल। तर क्वीन क्रॉस बी सेवन जर केलं तर ते ब्लंडर होईल एकदम, क्वीन क्रॉस बी सेवन आणि मग हा क्वीन क्रॉस ई टू करतोय, रूक क्रॉस ई टू, रूक टू सी वन आणि चेक, रूक टू ई वन, रूक क्रॉस ई वन, नाईट क्रॉस ई वन आणि रूक क्रॉस ई वन आणि पांढऱ्यावर चेकमेट होतोय, पांढरा बॅक रँकने चेकमेट होतोय। हां, म्हणजे परिस्थिती त्याच्यावर उलटी परत जाते। तर आपण इथे होतो, हा ए फोर खेळलाय, पांढऱ्याने ए फोर खेळला, ए फोर नंतर याने काय क्वीन क्रॉस ए फोर केलं, डायगोनलमध्ये आपली क्वीन ठेवली,
रूक टू ई फोर, रूक टू ई फोर घेऊन त्याने क्वीनला थ्रेट दिली. क्वीन बी फाय ला घेतली, क्वीन क्रॉस बी सेवन आणि या मूव्ज आहेत. आता ह्या कुठल्याही मूव जरी घेतली, हां समजा पांढऱ्याने क्वीन क्रॉस बी सेवन केला असं आपण समजूया, काळ्याने क्वीन क्रॉस बी सेवन त्याने केलं, तर हे नेहमीप्रमाणे रूक क्रॉस ई एट, रूक क्रॉस ई एट आणि रूक क्रॉस ई एट हा चेकमेट होते. हां परत जाऊ, काळ्याने क्वीन जर सी फायला घेतली इथे, तरी रूक क्रॉस ई एट, रूक क्रॉस ई एट, रूक क्रॉस ई एट ही हा चेकमेट होते. क्वीन समजा त्याने एफ वनला घेतली असं समजू आणि चेक दिला, तर किंग क्रॉस एफ वन, जी सिक्स, रूक टू ई एट, प्लस आता याने पॉन वर घेतलं म्हणजे राजाला जायला जागा ठेवली, किंग जी सेवनला जातोय, रूक टू जी सिक्स, ह्या पॉनने मारता येत नाही कारण हे पॉन पिन झालेलं आहे, जी फाय, एच थ्री, जी फोर आणि एच क्रॉस जी फोर. आणि खरं काळ्याकडे आता काय उरलेलंच नाही, त्यामुळं काळ्याला रिझाईनच करावं लागेल गेम. इथे इथे काय आत्ता मेट होत नाही, पण पोझिशन काळ्याची खूपच वाईट आहे एकदम. आणि आपण आता मग इथे होतो, क्वीन टू बी फाय, हां क्वीन क्रॉस बी सेवन याने केलं, त्यावर काळा खेळतो ए फोर, म्हणजे याने क्वीन जाऊच दिली. ह्या ॲक्च्युअल गेममधल्या मूव्ज आहेत. क्वीन क्रॉस बी फाय, क्वीन गेली, रूक क्रॉस ई फोर त्याने रूक मारला, तर हा रूक पण गेला, म्हणजे इथे पण काळ्याची परिस्थिती इतकी वाईट झाली की त्याला रिझाईनच करावं लागेल. हां एक क्वीन प्लस आहे पांढरा खेळाडू. तर अशा तऱ्हेने दोघांनी बॅक रँकचा फायदा घ्यायचा एक गेममध्ये प्रयत्न केलेला आहे, अर्थात पांढरा नंतर जिंकलेला आहे. तर बघितल्याबद्दल धन्यवाद. बघत राहा, सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना व्ह्यू करायला सांगा.